तुमचा उद्धव आमच्या मोदी साहेबांसमोर नाक घासून आला मग तुम्ही कोणाच्या चोरावर छाती फुगवत आहात अशी घणाघाती टीका भाजप नेते नितेश राणे यांनी केली आहे राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजप युवा मोर्चाने काढलेल्या फटकार मोर्चात काल राणा झाला यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह महिला कार्यकर्त्यांनीही शिवसैनिकांनी नि, मारहाण केल्याचा आरोप केला यावरूनच नितेश राणे यांनी टीका केली आहे जाऊन सांगा समोर भिडणाऱ्या शिवसैनिकांना तुमचा उद्धव आमच्या मोदी साहेबांसमोर नाक घासून आला मग तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवत आहात मानलं मुंबईतील भाजप युवा मोर्चाला असं ट्विट नितेश राणे यांनी कलि मराठा आरक्षणावरून राज्यात पुन्हा एकदा वातावरण तापले खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी एकीकडे आंदोलन पुकारलं असताना आता उदयनराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलंय त्यात त्यांनी असं देखील म्हटलंय की सरकारने वेळीच ठोस पावलं उचलली नाहीत तर गंभीर परिणामांना सामोरं जावं लागण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे सर्व राजकीय नेत्यांच्या मुखी मराठा असला तरी मराठ्यांच्या हाती मात्र खराटाच येतोय हे वेळोवेळी स्पष्ट झाल्याचं देखील त्यांनी या पत्रामध्ये म्हटलं आहे तर दुसरीकडे मराठा आरक्षण प्रश्नी काल कोल्हापुरात मराठा क्रांती मोर्चाकडून आयोजित मुका आंदोलन पार पडलं त्यानंतरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत खासदार संभाजीराजे छत्रपती आणि मराठा क्रांती मोर्चाचे विविध समन्वयक यांचे एक महत्वपूर्ण बैठक मुंबईतील मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षा या बंगल्यावर होणार आहे संध्याकाळी पाच वाजता होणाऱ्या या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित राहणार आहेत स्वबळावर लढून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करणं या चुकीचं काय आहे भाजप व काँग्रेससारखे पक्ष त्या दिशेने तयारी करतात हे चांगलं आहे आता महाराष्ट्रात राहता राहिले शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष सगळे स्वबळावर लढत असतील तर या दोन प्रमुख पक्षांना महाराष्ट्राच्या हिताचा विचार करून एकत्र लढावं लागेल आणि त्याचा सूतोवाच उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी केला सूचक इशारा शिवसेना आजच्या सामना अग्रलेखातून दिला आहे राजकारणात इच्छा महत्वाकांक्षा असायला हरकत नाही पण शेवटी बहुमताचा आकडा नसेल तर बोलून व डावलून काय होणार मी पुन्हा येईन असं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत होते आले नाहीत त्यांच्या भाजपचे एकशे पाच आमदारांचे बळ वाया गेले आणि तीन पक्षांनी एकत्र येऊन बहुमत बनवलं त्यामुळे दोन हजार चोवीसचा हवाल आता कोणीच देऊ नये नाना पटोले यांचा पक्ष महाराष्ट्रात सत्तेत आहे महाविकास आघाडीतील काँग्रेस हा महत्वाचा घटक आहे पण महाराष्ट्रात त्यांचा पक्ष आज तिसऱ्या स्थानावर असल्याने स्वबळाची गर्जना करून नाना पटोले यांनी पक्षातील कार्यकर्त्यात आत्मविश्वास निर्माण केला असं शिवसेने म्हटलं आहे मंजू किरेन मृत्यू प्रकरणी मुंबईत मोठी घडामोड घडली आहे एनकाउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना ताब्यात घेण्यात आले मुंबईचे मुंबईमध्ये एनआयए ही कारवाई केली आहे प्रदीप शर्मा यांच्या घरी एनआयए छापे टाकले सकाळच्या सुमारासच अंधेरीतील घरी ही कारवाई करण्यात आली आहे मनसुख किरेन हत्या प्रकरणी छापे टाकले दरम्यान आता प्रदीप शर्मा यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू आहे तसंच कार मायकल रोड प्रकरणी देखील महत्वाची माहिती एन आय एच्या हाती लागली आहे दोन दिवसापूर्वी संतोष आणि आनंद या दोन जणांना अटक देखील केली होती देशामध्ये गेल्या चोवीस तासात सदुसष्ट आठ नवे रुग्ण आढळले तर दोन हजार तीनशे तीस रुग्णांचा मृत्यू झालाय तर एक लाख तीन रुग्णांची वाढ झाली बरे होऊन घरी गेलेत आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज अॅप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूजचे ॲप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूज वर